नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज ब्रिडिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। कैलासवासी बाबूराव ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बेळगाव डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन यांच्याकडून हॉकी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते। मागील 5 दिवस हे सामने रंगले। जे चिटणी स्कूलने मुलींच्या सामन्याची फायनल जिंकली, तर मुलांच्या सामन्यात भंडारी स्कूलने अजिंक्यपद पटकावले। चन्नमानगर सेकंड स्टेज येथे मोठ्या वाहनांची वाहतूक टाळण्यासाठी लोखंडी पोल उभे करण्यात आले आहेत, मात्र तरीही मोठ्या वाहनांची वाहतूक चालू असते। आता हे पोल कोसळण्याच्या मार्गावर आहेत। हे पोल कधीही कोसळू शकतात, त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते। यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या 23 स्केटर्सने कर्नाटक राज्य संघामधून बेंगळुरू येथे होणाऱ्या 60व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये स्थान पटकावले आहे। ही स्पर्धा 11-22 डिसेंबर रोजी होणार आहे। हलकी ढोल ताशाच्या गजरात पंचकृषीतील कुस्तीप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत कडोली गावच्या गणेश फडकेने ओंकारला सावरे डावर छिटपट करत मच्छे कुस्ती मैदान जिंकले। गावातील ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त मंदिराच्या बाजूला बुधवारी सायंकाळी ग्रामीण भागातील कुस्तीपटूंसाठी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते। गुजरात निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक यश मिळवल्यानंतर भारतीय जनता पार्टी बेळगावच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथे लाडू वाटून जल्लोष साजरा केला। यावेळी भाजपा बेळगावचे सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेंडके यांनी नुकतेच भिंस रुग्णालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली। इमारतीच्या बांधकामाचे दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। उरलेल्या काही त्रुटी याचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून सोडवण्यात येईल, तसेच अधिवेशन संपल्यानंतर त्वरित रुग्णालय उद्घाटन करण्यास प्रयत्नशील राहू, असे मनोगत आमदार अनिल बेंडके यांनी व्यक्त केले। बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला बेळगाव कणबर्गी ज्योतिर्लिंग गल्ली नजीक आज पहाटे 3 सुमारास अचानक आग लागली। याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली। अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मागणी करत बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुकच्या महिला सदस्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीत संगणक उतारा देण्यासाठी आणि इमारत परवाना देण्यासाठी जनतेकडून हजारो रुपये लुटण्यात येत आहेत। ग्रामपंचायत सदस्य असून देखील माहिती मागवल्यास दिली जात नाही, येथे 100% भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। बेळवट्टी ते बाकनूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 5-6 वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे, अशा तक्रारी नागरिकांमधून होत आहेत। या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे अशा मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी बांधकाम खात्याला बेळवट्टी ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले। भातमळणी व इतर सुगीची कामे आटोक्यात आल्यामुळे जांबोटी भागातील शेतकरी वर्गाने आता उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ केला आहे। अनेक गावातील शेतवाडीमध्ये आता शेतकरी वर्ग मिरची लागवड करताना दिसत आहे। खानापूर येथे जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने आपली 30 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल 21 किलोमीटर खुल्या पुरुष अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते। यामध्ये खानापूरसह बेळगाव, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश यातील 160 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। त्यामध्ये खानापूर येथील एलिट रनिंग टीम अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या उत्तर प्रदेशच्या स्पर्धकांनी बाजी मारली। सीमा प्रश्नावरून वादंग उठल्याने कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य बस वाहतूक 3 ठप्प झाली आहे, त्यामुळे संकेश्वर आगाराला 3 लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे खासगी वाहनधारक मनमानी दर प्रवाशांकडून आकारत आहेत। रायबागच्या गट शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांच्या कारचा टायर अचानक फुटल्यामुळे कार पलटी झाली। ही घटना रायबाग तालुक्यातील हुब्बरवाडी मंगसुळी या मार्गावर घडली। एअरबॅग सुटल्याने मोठी दुर्घटना टळली आहे,
तरी कार उलटल्यामुळे प्रभावती पाटील जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दुसऱ्या वाहनातून बेळगावातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मुधोळ निपाणी महामार्गावर झालेल्या अपघातात 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुंडाप्पा पडिगेरी वय वर्ष 34, त्यांची बहीण भाग्यश्री वय वर्ष 22 अशी मृतांची नावे आहेत. हुक्केरी तालुक्यातील हेबाळमध्ये घरपोळीच्या घटनेचा 24 तासात पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोपींकडून 5,30,000 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हेबाळचे रहिवासी दीपक यांच्या घरी चोरी झाली होती. वोकाक डीएसपी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकामार्फत या प्रकरणी कारवाई करून आरोपीला पकडण्यात यश आले आहे. आम्ही कधी विकास केलेल्या कामाच्या पाट्या लावल्या नाहीत, पण केलेली विकास कामे पाहून लोकच सांगतात हे काम कोणी केले. काँग्रेसकडून आपणास उमेदवारी मिळाली असून कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे, कोणत्याही अपवांना बळी पडू नये असं आवाहन काका पाटील यांनी केले. निपाणी शहरातील अतिक्रमण वाढत असून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. सध्या बसस्थानक परिसरात असो वा मुख्य मार्गावर विविध डिजिटल फलक उभारण्याची स्पर्धा लागली असून डिजिटल फलकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान याकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने शहरातील डिजिटल फलकांची भाऊगर्दी वाढत चालली आहे. याचबरोबर आजची बातमीपत्र इथंच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमचे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.